तर हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुम्ही मस्त ना? तर आमच्या इकडं काल रात्री एवढा पाऊस झाला, खूप पाऊस झाला. तुमच्या गावी झालाय का पाऊस? तर आमच्याकडं असा काल रात्री म्हणजे भरपूर असा झालेला आहे. तर मम्मी इकडं मालिश करते बाजे. मम्मी हाय बोल. हाय. इकडं आमच्या विठ्ठलला तर फोटो दिसाय नाही धोक्यामुळं. आमचे विठ्ठल भगवान येते, अर्ध वाईट दिसते, व्हिडिओ दिसले पाहिजे. तर आमच्या जीवनाचा आधार आहे. हा थांबा थोडस, मी त्यांना दाखवते थोडस. नाहीतर परत कमेंट मध्ये म्हणता ताई तुम्ही जय भीम असून देवाला मानता का? असं बरेच सारे कमेंट करणारे असते. तसं काही नाही, सर्व धर्म समभाव आहेत. आणि तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला तर माहिती सध्या काय चाललेलं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, ताईंबद्दलच बोलायचं आहे थोडंसं. मग परत तुम्ही म्हणता झालं आहे तुमचे भांडण चालू असं तसं, तर भांडण वगैरे नाही, मला थोडंसंच बोलायचं आहे. तर आम्हाला अजमेरा फॅशनकडून दोघींना पण ऑफर आली होती की तुम्ही सुरतला येऊन जा, आमचे म्हणजे व्हिडिओचं प्रमोशन करा, म्हणजे साड्यांचं असं बोलले होते. तर आमच्या दोघींना पण म्हणाले होते, दोघींना पण मेसेज आला होता. तर आम्हाला पण ही ॲड कुणाच्या तरी त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला भेटली होती, कारण ते आधी ऑलरेडी जाऊन आले होते. मी त्यांचं नाव वगैरे नाव घेणार आता व्हिडिओमध्ये, कोणी सांगितलं होतं. पण आम्हाला दोघींना पण सांगितलं होतं की तुम्ही दोघी पण जाऊ शकता सुरतला. पण मी त्यांना एवढंच काय म्हटलं होतं की ताई आपण म्हणजे याच्या अगोदर भांडण्याच्या अगोदर की ताई आपण आली, म्हणजे मी फोन केलता त्यांना, मी बोललं झालं तर बोलणं. ते व्हिडिओवरती तुम्हाला सांगितलं होतं ताईंचा फोन नव्हता आला मला, तर मी होऊन स्वतःहून फोन केला होता त्यांना. तर ते पण कधी जेव्हा मला ॲड भेटली ना सुरतवरून, तर त्यांना मी स्वतःहून फोन केला. तर ताई बोलल्या हो ठीक आहे आपण जाऊ तू ये, पण असं काही झालं नाही आहे. मी त्यांना एवढंच बोललो होतं की बा आपण, मी जेव्हा मुंबईला येईन ना तो आपण दोघी गाडी करून जाऊ. गाडीला जाय ना पैसे गेले तर गेले, पण आपण गाडी करून जाऊ म्हटलं होतं. पण असं काही झालेलं नाही. ताई मी म्हणले होते तुला मी बाळ सांभाळायला सांग, म्हणजे सगळं प्लॅनिंग ठरले होते आमचे की आपण गाडी करून जाऊ, मम्मी बाळाला सांभाळीन, असं सगळं झालं होतं. प्लॅनिंग पण झाले होते. पण काय त्या एवढं भांडणाचं आम्ही सॉल्व पण झालं होते भांडण आमचे. आम्ही फोन पण केलं होतं एकमेकींना, एवढं झालं की आपण दोघी जाऊ म्हटलं होतं. फक्त मला यायची वाट बघा थोडीशी. आणि मी तुम्हाला माहिती प्रांजलची शाळा चालू झाली, मी लवकरच जाणार होते. पण त्यांनी काय एवढा काय दम घेतला नाही. त्यांना एवढी घाय झाली होती ते पैसे घेण्यासाठी. त्यांनी फोन आला त्याच्या 2-3 दिवसांनी लगेच सुरत गाठलं, पण मला सांगितलं पण नाही मी सुरतला चालले म्हणून का काय. आणि त्या दिवशी तर काल का परवा त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला सुरतला गेलेला. नाही नाही, त्याच्या आधी त्यांनी एक काढलेला बघा, मी डायरेक्ट महाराष्ट्रातून बाहेर डायरेक्ट सुरतला गेली तो व्हिडिओ काढला. म्हणजे बघा कसं असतं, पैसे भेटला माणूस कसं पळतंय पैशाच्या मागं दुसऱ्या. तर मी त्यांना म्हटलं होतं ताई तुम्ही नका जाऊ, आपण गाडी करून जाऊ, मला पण यायचं आहे. आणि मी जरी गेले असते त्याच्यात तर थोडासा त्यांचा फायदा झाला असता, माझा पण फायदा झाला असता, आणि घरात तेवढेच पैसे आले असते. आणि त्यांनी काय माझं म्हणजे जाऊ द्या, आता मी काय बोलणार नाही. आणि एवढी शायनिंग मारू गेल्यात, केस कापलेत, आणि काय ते बोलण्याची स्टाईल, काही ड्रेस वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगू का, ते त्यांनी जे केस कापलेत ना ते त्यांना अजिबात चांगलं दिसत नाही, पण त्यांना वाटते मी लय भारी दिसते. आणि म्हणजे तुम्हाला सांगते खरं ही गोष्ट आहे ती आमच्या सासूबाई नसते. ताई म्हणते रुपालीचे केस लांब आहेत म्हणून, शीतलचे केसाला रुपाली नाव ठेवते. मी नावं वगैरे ठेवत नाही माणसाने, जसं म्हणजे काय बोलतात ना, जसं दिसतं तसंच राहावं, साधं सिम्पल. ले मेकअप तुमच्या सासूबाईला आवडत पण? सासूबाईला मी त्यांना म्हटलं मला केस कापायचे, सासूबाई मध्ये तू टकली होते अपेक्षा आता मला असे बोलतात. आणि शीतलला बरं सगळं प्राधान्य मोठी म्हणून, मोठी नाही ते आगाव आहे बोलायला, म्हणजे आगाव म्हणजे त्यांना फटकन बोलता येतं, मला काय बोलता येत नाही. आणि खरं मला पण केस कापूशी वाटते, पण नाही कापत, कारण का सासूबाई आमच्या सासूबाईनं केस कापलेले अजिबात आवडत नाही, ह्यांनाच नाही आवडत. तर केस कापलेत माणसानं जसं असं तसंच राहावं. पण ते जाऊन आता केसाचा विषय राम, ते आईंनी मला सांगितलं की शीतलनी केस कापलेत, कशी दिसते ती, पटल असंच राहावा. आणि त्यावेळेस नातेवाईक पण आले होते, आमच्या आईंची आई आली होती आणि आईची बहीण आली होती, त्यांनी पण एवढं नावं ठेवलंय त्यांना केस कापलेलं. आणि ते सगळं त्यांच्या मनानेच करतात, म्हणजे कुणाचं ऐकायचंच नाही त्यांनी असं ठरवलेलं. पण तुम्ही सांगा मी त्यांना काय बोलले होते, आपण
दोन तीन महिन्यात मी जेव्हा येईन ना तेव्हा जाऊ आपण. आणि ते आज मेरा फॅशनवाले आहेत ना ते काय बोलले होते, तुम्ही कधी या, तुम्ही फक्त आधी जेव्हा कधी येणार आहे तुम्ही आदल्या दिवशी आम्हाला सांगा. तर असं झालं होतं पण. अरे वा, तुला दिलं का मॅडमने भात? प्रांजली दररोज भात येतो शाळेत न जाते त्या मॅडम आम्हाला भात देतात बालवाडीतल्या, कारण ते आम्ही जेव्हा लहान होतो ना लहानपणापासूनच आमच्या ओळखीच्या आहेत त्या मॅडम. तर तुम्ही सांगा हे पटलंय का, तुम्ही परत मलाच दोषी ठरवता नाही का, म्हणतात तुचले आगावे तुचले बोलतीस. पण मी काय म्हटलं होते त्यांना, माझी एवढीच अशी इच्छा होती आणि आमचे जे भांडण झाले होते सॉल्व पण झाले होते. म्हटलं जाऊ ना मी स्वतःहून फोन करते त्यांना, पण गेल्या सुरतला मला न सांगता गेल्या. जाऊ द्या, तर काय करणार, पैशासाठी माणूस काय बोलतो पैशा पुढं भूत नसते, तसं झालंय काहीतरी त्यांचं. जाऊ द्या मला तरी काय करायचं, जा तुम्ही. आणि एकच कंपनीचे नाही, त्यांनी दोन दोन कंपनीचे ॲड केल्यात. आणि मला ते कंपनीचं त्यांना केसरिया म्हणून त्यांना मेल आला होता त्याचा, मला ते मेलचं ते काहीच बोलले नाही, म्हणजे एवढं त्यांनी आगाऊपणा केलाय. मला ह्यांनी सांगितलं हे पण त्यांनी सिक्रेट ठेवलं होतं घरच्यांपासून की त्यांना केसरिया म्हणून आहे अजून कंपनी, ती त्यांना जाऊ द्या. आता बारडते मी पुढं सांगणच तुम्हाला काय झालं ते, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाळाला आंघोळ करायची आता. बाय. अशी वागत मी उठी जाऊ, जाऊ आपण ते तुम्हाला सांगेनच मला.